तर दादा कधी रिक्षात बसलेले असतात तर कधी टपावर. जनसन्मान यात्रेत अजित पवारांचे नवनव रूप बघायला मिळते. जनसन्मान यात्रा सुरू आहे राष्ट्रवादीची आणि राष्ट्रवादीच्या या जनसन्मान यात्रेमध्ये अजित पवारांचं रोज नवनव रूप बघायला मिळते. तर राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा सुरू आहे. जनसन्मान यात्रेमध्ये अजित पवार यांचं रोज नवनव रूप बघायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे रिक्षात बसलेले आहेत आणि मुख्य म्हणजे ही रिक्षा एक महिला चालवतीय. महिला रिक्षा चालकांसाठी भरघोस असा निधी या अर्थसंकल्पामध्ये जाहीर करण्यात आला होता. गुलाबी रिक्षा देण्याचं आश्वासनही देण्यात आलं होतं आणि त्यानुसार आता हे आश्वासन पूर्ण झालेलं आहे हे सांगण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी एका महिला रिक्षाचालकाच्या रिक्षात प्रवास करून दिलेला आहे.